जिल्हा बँकेने आधार शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव एकीकडे सुरू केलेला आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांवरती आता भूमिहीन होण्याची वेळ आलेली आहे. आज याच शेतकऱ्यांचा आक्रोश होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आता आपल्या सोबत आहेत, ते मालेगावमध्ये मोर्चा काढतात आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कसा मोर्चा आहे आणि काय मागणी आहे? जे थकबाकी आहे त्या थकबाकीच्या वसुलीसाठी म्हणून बँकेला शेतकऱ्यांना तारण असणारे जमिनी आहेत, त्या जमिनीचा लिलाव चालू केला. जमिनीवर बोर्ड लावलेला आहे, ही जमीन विकणे आहे अशा प्रकारे. आणि यामुळं शेतकऱ्यांची मानसिक स्थिती अतिशय खराब झाली आहे. कालच एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे आणि ही जबरदस्ती का? कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये केवळ शेतकरीच थकबाकीदार नाही आहे, जे धनदानीय कर्जदार आहेत की ज्यांनी बेकायदेशीरित्या अधिकाराचा गैरवापर करून आणि कर्जाच्या रकमेपेक्षा कमी रकमेचं तारण देऊन अवास्तव कर्ज उचललेलं आहे आणि ते फिटणं मुश्किल झालेलं आहे, अशा बऱ्या कर्जदारांना नोटीस नाही, त्यांच्यावर जप्ती नाही. आणि छोट्या शेतकऱ्यांना मात्र जमीन लिलाव काढणे, वसूल करणे असे उद्योग चालू आहे. आमची मागणी एवढीच आहे की नाबार्डनं जे मार्गदर्शक सूत्र घालून दिलेलं आहे आरबीआयच्या गाईडलाईन्स प्रमाणे, त्यानुसार व्याजाची आकारणी करा, मुद्दल आणि त्यावरील केवळ व्याज याच्या व्यतिरिक्त कसल्याही त्याच्यामध्ये समावेश नसावा, अशा पद्धतीनं ओटीएस जर केलं शेतकरी पैसे भरायला तयार आहेत. आज स्थिती अशी आहे की मुद्दलाच्या पाचपट रक्कम देणे दिसते, मग वर्षानुवर्ष शेतकऱ्यांनी पैसे भरलेले कुठे गेले, त्या पैशाचं काय झालं? आणि म्हणून आमची मागणी ही आहे की पहिल्यांदा ही सक्तीची वसुली आहे ती थांबवा आणि ओटीएसचा नवा प्रस्ताव द्या, आम्ही शेतकरी भरायला तयार आहोत. बरं, याच्या आधी आपली काल सुद्धा भेट झाली होती दादा भोसे सोबत आणि त्यांनी सुद्धा काल चर्चा झाली होती, आश्वासन दिलं होतं. आज परत मोर्चा का काढला? आणि त्यांनी सांगितलं, एकतर सहकार मंत्रालयाशी संबंधित ही बाब आहे, पालकमंत्री म्हणून त्यांनी सांगितलं की सरकार असं करेल, परंतु या विभागाचे जे मंत्री आहेत सहकार मंत्री सावे साहेब किंवा मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायला पाहिजे की शेतकऱ्यांना अशा प्रकारे, कारण याच्यामध्ये शासनानं भाग घेतल्याशिवाय हे प्रकरण मिटत नाही. बँकेचे जे प्रशासक आहेत ते म्हणतात की आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही लिलाव काढणारच. आणि शेतकऱ्यांची तर स्थिती आता लगेच भरण्यासारखी नाही आहे, हवाच्या सव्वा व्याज आकारणी झालेली आहे. तेव्हा शेतकरी म्हणतात की त्याचं आरबीआयच्या गाईडलाईन्स पाळा, नाबार्डच्या गाईडलाईन्स पाळा, आणि मग हा निर्णय घ्यायचा कुणी? सरकारनं घ्यायचा आहे, मग सरकारनं तसा आदेश काढावा, आमची काय हरकत नाही. पण सहकार मंत्र्यांशी याच्या आधी या संदर्भात कधी बोलणं झालं होतं? 29 नोव्हेंबरला मी ऊस दराच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठकीला गेलेलो होतो, त्यावेळी त्या ठिकाणी सहकार मंत्रीही होते, पालकमंत्री दादा भुसे होते आणि मुख्यमंत्रीही होते. मी या सगळ्यांना सांगितलेलं होतं की नाशिक जिल्ह्याचं हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, शेतकरी देशोदंडला लागतोय, यावर शासनानं काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. पण त्यांनी त्यावेळी तो मुद्दा गांभीर्यानं घेतला नाही. आजचा मोर्चा हा जवळपास एक महिन्यापूर्वी आम्ही घोषणा केलेली होती आणि या महिन्याभरामध्ये शासन स्वस्त राहिलं आणि मग आता हे करतो ते करतो, आम्हाला तुमचे काय चंद्र सूर्य तारे आणून द्या असं आम्ही म्हणत नाही. जे नियमात आहे, जे कायद्यात आहे ते करून द्या आणि शेतकऱ्यांची लूट थांबवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. नक्की आपण बघितलं की एक शेतकरी संघटना राजू शेट्टी यांनी आज हा मोर्चा काढलेला आहे आणि आता मागणे मान्य होत आहे तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.